वेलकम फ्रेंड्स, आज आपण मायटॉसिसच्या पहिल्या फेजबद्दल म्हणजेच प्रोफेजबद्दल माहिती घेणार आहोत। ज्यावेळेस ही प्रोफेज सेलमध्ये सुरू होते त्यावेळेस सेलने स्वतःला सेल डिव्हिजनसाठी प्रिपेअर केलेलं असतं। हे प्रिपेअर करत असताना जे न्यूक्लियस प्रॉमिनंट आहे सेलच्या आतमध्ये ते आपण इथं पाहू शकतो की ते मोठं झालेलं आहे, मीन्स न्यूक्लियस इन्क्रीजेस इन साईज। त्याचबरोबर जे न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमॅटिन नेटवर्क आहे हे क्रोमॅटिन नेटवर्क डीकंडेन्स होऊन अतिशय व्यवस्थित पद्धतीनं ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जेवढे क्रोमोझोम असतात, फॉर एक्झाम्पल इन ह्युमॅन बिईंग्स 46 क्रोमोझोम्स आर प्रेझेंट, सो क्रोमॅटिन नेटवर्क फॉर्म्स द 46 क्रोमोझोम्स। आपण ह्या डायग्रॅममध्ये आपल्या सोयीसाठी 4 क्रोमोझोम घेतलेले आहेत। हे 4 क्रोमोझोम तुम्हाला समोर दिसतात, हे क्रोमोझोम अनकॉइल आहेत, तेवढी क्रोमोझोमची संख्या तिथे आहे। न्यूक्लियसचा आकार लार्ज झालेला आहे, क्रोमोझोम्स तयार झालेले आहेत। आपण अगोदरच्या वर्गामध्ये पण शिकलेलो आहे क्रोमोझोम्स अपियर्स ॲट टाईम ऑफ सेल डिव्हिजन, ही स्टेज आहे की ज्या स्टेजमध्ये क्रोमॅटिन नेटवर्कचं रूपांतर क्रोमोझोममध्ये झालेलं आहे। न्यूक्लिओलस पण आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतोय। हे जे सर्व झालेले बदल आहेत, आपण आपल्या सोयीसाठी पुन्हा प्रोफेजला म्हणू, ही अर्ली प्रोफेजची स्टेज आहे। म्हणजे अर्ली प्रोफेजच्या स्टेजमध्ये काय झालेलं आहे, न्यूक्लियस इन्क्रीजेस इन साईज, क्रोमॅटिन नेटवर्क सेपरेट इन टू द क्रोमोझोम्स, आणि न्यूक्लिओलस पण आपल्याला अतिशय स्पष्टपणे थोडासा मोठा झालेला इथे पाहायला मिळेल। अशा प्रकारे हे अर्ली प्रोफेजमध्ये बदल होतील। आता लेट प्रोफेजबद्दलची आपण माहिती घेणार आहोत, नेमकं काय काय बदल घडणार आहेत ते। आता मित्रांनो, आपल्याला ह्या डायग्रॅममध्ये पाहायचं आहे की ह्या डायग्रॅममध्ये अगोदरच्या डायग्रॅममध्ये जे क्रोमोझोम्स थीन होते, लॉंग होते, ह्या क्रोमोझोम्सच्या आकारामध्ये बदल झाला आहे। क्रोमोझोम्स हेअर बिकम्स शॉर्ट अँड थिक। तुम्ही म्हणता कशामुळे झालं हे, ही जी प्रक्रिया आहे, जे थीन आणि लॉंग क्रोमोझोम्स बिकम शॉर्ट अँड थिक, दिस इज कॉल्ड ॲज अ कंडेन्सेशन। मीन्स कंडेन्सेशन ऑकर्स हेअर अँड क्रोमोझोम्स बिकम शॉर्ट अँड थिक। ज्या वेळेस हे क्रोमोझोम्स हे शॉर्ट अँड थिक होतात, दे स्टार्ट टू अपियर अलॉंग विथ पेअर ऑफ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स। म्हणजे हे जे क्रोमोझोम्स आहेत, ते क्रोमोझोम्स त्यांचे जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत त्या सिस्टर क्रोमॅटिड्स बरोबर पेअरिंग करायला लागतात, म्हणजे पेअरमध्ये असतात। कारण मायटॉसिसमध्ये असणारे ज्या सोमॅटिक सेलमध्ये असणारे क्रोमोझोम्स आहेत हे डिप्लॉइड क्रोमोझोम्स आहेत, 2n नंबर ऑफ द क्रोमोझोम्स आर प्रेझेंट हेअर, आणि मग ते सिस्टर क्रोमॅटिड्सची पेअरिंग तिथे तयार करायला लागतात। मीन व्हाईल सेंट्रिओल्स आर फॉर्म्ड हेअर, मीन्स सेंट्रिओल्स लाइक इट स्प्लिट इन टू द 2 सेंट्रिओल्स, अँड दीज सेंट्रिओल्स स्टार्ट टू मायग्रेट टुवर्ड्स द अपोजिट पोल्स। हे ज्या सेंट्रिओल्स आहेत हे सेंट्रिओल्स हळूहळू दोन अपोजिट पोल्सकडे जायला लागतात, आणि हे सगळं जे स्ट्रक्चर आहे ह्या सगळ्या स्ट्रक्चरला आपण मायटॉटिक अपॅरॅटस असं म्हणतो। म्हणजे सेंट्रिओल्स मायग्रेट होत आहेत, न्यूक्लियस एनलार्ज झालेलं आहे, क्रोमोझोम्स बिकम शॉर्ट अँड थिक, हे जे सगळं स्ट्रक्चर आहे ह्या सगळ्या स्ट्रक्चरला मिळून आपण मायटॉटिक अपॅरॅटस म्हणतो। आणि ह्या लेट प्रोफेजमध्ये जसं जसं ही प्रक्रिया घडत चालेल तसतसं आणखीन एक महत्त्वाचा बदल होतो। हा महत्त्वाचा बदल म्हणजे न्यूक्लियसचं जे मेम्ब्रेन आहे, ज्याला आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणतो, आणि न्यूक्लियसचा जो पार्ट आहे न्यूक्लिओलस, दे स्टार्ट टू डिसअपियर। न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस हे हळूहळू नाहीसे होतात, एकदाच नाहीसे होत नाही, हळूहळू स्टार्ट टू डिसअपियर। पुढची जी स्टेज आहे त्या स्टेजमध्ये हे दिसणार आहेत, आणि ती न दिसण्याची जी प्रक्रिया आहे, डिसअपियर होण्याची जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस ह्या प्रोफेजमध्ये तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे प्रोफेजमध्ये काय काय होतं मित्रांनो लक्षात घ्या। फर्स्ट कंडेन्सेशन ऑकर्स, ड्यू टू द कंडेन्सेशन क्रोमोझोम्स बिकम्स अ शॉर्ट अँड थिक, देन सेंट्रिओल्स फॉर्म्ड अँड मायग्रेटेड टुवर्ड्स द अपोजिट पोल्स, अँड ऑल्सो मायटॉटिक अपॅरॅटस इज फॉर्म्ड अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपियर। ओके, थँक्यू।